Hello, hello. विद्यार्थी मित्रांनो, ललवानी स्कूल ऑफ मॅथेमॅटिक्स मध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, या वर्षी आपल्याला शाळेचा संपर्क थोडा कमी झालेला आहे, पण वर्ग 10वीच्या परीक्षा नेहमीप्रमाणे होणार आहेत. आणि आपल्याला माहिती आहे की लेखी परीक्षा गणित 1 40 मार्काचा पेपर, गणित 2 40 मार्काचा पेपर आणि प्रात्यक्षिक 20 मार्क. मग याला प्रात्यक्षिक म्हणा किंवा अंतर्गत मूल्यमापन म्हणा, अंतर्गत मूल्यमापन 20 मार्काचं म्हणजे एकूण झाले 100 मार्क. आणि आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. अंतर्गत मूल्यमापनामध्ये काय द्यावं, काय बदल झालेला आहे, बरेच प्रश्न आपल्या डोक्यामध्ये आहेत. आणि सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये किंवा आणखी पुढच्या भागामध्ये, आपले अंतर्गत मूल्यमापनाचे 2-3 भाग तयार होणार आहेत. आज हा त्याच्यातला पहिला भाग. पहिल्या भागामध्ये आपल्याला वही कोणती विकत आणायची मार्केटमधून, आले कागद पाहिजे का, कागद कोणती वापरायची, फाईल आणायचं का, तर या सर्व प्रश्नांचं उत्तर नाही आहे. मार्केटमधून कोणतीच वही आणायची नाही, फाईल आणायची गरज नाही, प्लॅस्टिकचं कवर लावायची गरज नाही, कार्डशीटचं कवर लावायची गरज नाही. आपल्या घरामध्ये रोलिंग पेपर असतील किंवा मागच्या वर्षीच्या उरलेल्या वहीचे पानं असतील, तर स्वच्छ आणि सुंदर हस्ताक्षरात आपल्याला अंतर्गत मूल्यमापन आपल्याकडे घरी जे उपलब्ध आहे कागद त्याच्यावर पूर्ण करायचं आहे. तुम्हाला कोणती काही शंका असली तर आपल्या यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुमची शंका टाका, त्याचं उत्तर देण्याचं प्रयत्न मी करणार आहे. पहिली सूचना. दुसरी सूचना, अंतर्गत मूल्यमापन मी माझ्या ज्ञानाप्रमाणे आणि मी जे SSC बोर्डाचं सर्क्युलर वाचलं त्याप्रमाणे हे तयार करत आहे. पण मी तुम्हाला इथं नम्रपणे विनंती करतो की तुम्ही तुमच्या गणित शिक्षकाला संपर्क करून कसं तयार करायचं अंतर्गत मूल्यमापन त्यांचा सल्ला घ्या, कारण की शेवटी तेच अंतर्गत मूल्यमापन जमा करणार आहेत, चेक करणार आहेत आणि तुम्हाला 20 मार्कसुद्धा देणार आहेत. आणि म्हणून 2 गोष्टी लक्षात ठेवा की आपण 2-3 भाग याचे तयार होणार आहेत. प्रत्येक भाग पहा, कोणतीही वही फाईल मार्केटमधून विकत आणायची गरज नाही, रोलिंग पेजवर स्वच्छ आणि सुंदर हस्ताक्षरात लिहायचं आहे, खाडाखोड करायची नाही, ओव्हर रायटिंग करायची नाही, म्हणजे 20 मार्क देण्याला सोपं होईल. दुसरी गोष्ट, अंतर्गत मूल्यमापन आपल्या गणित शिक्षकाशी संपर्क करा, त्यांना विचारा आणि मग पुढे जा. आता मित्रांनो, अंतर्गत मूल्यमापन विषय गणित Mathematics 1, आणि तुमच्या लक्षात आलं असेल की दोन्ही भाषेसाठी आहे, मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजी माध्यम किंवा इंग्रजी माध्यम. पण आता सेमी इंग्रजी म्हटलं की आपल्याला मराठीचा वापर करावाच लागतो, म्हणून जे मराठी माध्यमाचे आहेत त्यांनी गणित 1 लिहा, जे सेमी इंग्रजी किंवा इंग्रजी माध्यमाचे आहेत त्यांनी लिहा Mathematics 1. आणि अंतर्गत मूल्यमापनाचा हा भाग नंबर 1 आहे. सुरुवात कशी करायची? आता पहिलं रफमध्ये तयार करून घ्या. सगळ्यात पहिलं पान आपल्या अंतर्गत मूल्यमापनाचं, सगळ्यात पहिलं पान, फ्रंट पेज. मागच्या वर्षी आपण वही तयार केली होती, प्रत्येकाला वही दिली होती आणि सेपरेट छानपैकी आपण लिहून घेतलं होतं. पण आता कोविडच्या पार्श्वभूमीवर प्रिंटिंग प्रेस वही तुम्हाला मार्केटमधून जाऊन वह्या विकत आणणं शक्य होणार नाही, आणि म्हणून आपण एक सोपा मार्ग काढलेला आहे. आता फ्रंट पेज, असं म्हणतात की अंगणावरून घराची शोभा समजते. अंगण जितकं स्वच्छ, रांगोळी वगैरे काढलेली, पण याच्यावर आता रांगोळी काढायचं काम नाही, डिझाईन करायचं काम नाही, सगळ्यात वरती लिहायचं अंतर्गत मूल्यमापन वही. अंतर्गत मूल्यमापन वही डिझाईन तयार करायची गरज, बरं ठीक आहे, काही काही विद्यार्थ्याला नाद असतो, चित्रकला खूप छान असते, पण तुम्ही किती सांगा डिझाईन तयार केल्याशिवाय राहत नाही, काय हरकत नाही, तुमच्या मनाला करू शकता डिझाईन, पण हे लिहिलेलं आवश्यक आहे. अंतर्गत मूल्यमापन वही स्वतःचं नाव पूर्ण लिहा, पूर्ण स्वतःचं नाव लिहा, मराठीत लिहा, इंग्रजीत लिहा, कोणत्याही भाषेत लिहा, शाळेचं पूर्ण नाव लिहा, शाळेचं पूर्ण नाव लिहा. त्याच्यानंतर वर्ग आहे 10वाचे, पटकन 11 जाणार आहे आपण पुढच्या वर्षी, तेव्हा पाहू काय करायचं. वर्ग 10 इथं तुकडी लिहा,
काही काही शाळेमध्ये 6-7 तुकडे आहेत, काही काही शाळेमध्ये तुकडी नाही, तर काय फक्त अ लिहून टाका तुकडी नसेल तर, किंवा काहीच लिहू नका. त्याच्यानंतर हजेरी क्रमांक, हजेरी क्रमांक लिहिणं अतिशय आवश्यक आहे. आता तुम्ही जरी शाळेमध्ये हजेरी होत नाही, तुम्ही शाळेत जात नाही, तरी हजेरी क्रमांक आपल्या वर्ग शिक्षकाला, गणित शिक्षकाला विचारून हजेरी क्रमांक टाका. आणि तुम्हाला हॉल तिकीट मिळणार आहे, हॉल तिकीट मिळणार आहे, त्या हॉल तिकीटवरचा SSC बोर्ड नंबर इथं टाका. काहीतरी असेल HO XO वगैरे वगैरे, पूर्ण महाराष्ट्रात वेगळे वेगळे नंबर आहेत. म्हणजे 20 पैकी मार्काची लिस्ट आपल्याला बोर्डात पाठवावी लागते. त्याच्यामध्ये गणित शिक्षकाला सगळ्यात मोठी मदत कशाची होते, SSC बोर्डाचा नंबर. कारण त्याच्यावर काही नावं थोडी असतात, ते सगळं गुप्त असतं मार्किंग, आणि मग SSC बोर्डाचा नंबर असतो, त्याच्यासमोर मार्क लिहावे लागतात. म्हणून हजेरी क्रमांक लिहायला विसरू नका, शिक्षकाला जमा करायला सोपं होईल हजेरी क्रमांकाप्रमाणे. 1 क्रमांक आधीपासून 70 पर्यंत कोण राहिला रे विद्यार्थी, हजेरी क्रमांक 62 राहिला म्हणजे त्याला सांगता येईल की बाबा होईल हे तुझी. त्याच्यानंतर बोर्ड म्हणजे मार्क टाकायला सोपं होईल. तर मित्रांनो, हे झालं आपलं फ्रंट पेज, आपल्या अंतर्गत मूल्यमापनाचं फ्रंट पेज. कागद तुमच्याकडे जे उपलब्ध आहे त्याच्यावर लिहायचं आहे, स्वच्छ आणि सुंदर, कोणती खाडाखाड नको आणि कोणतंही त्याच्यामध्ये मार्क कट होईल असं काम करायचं नाही. आता पान नंबर दोनवर यायचं. हे पान नंबर 1 झालेलं आहे. आता पान नंबर 2 भाग 1 काय लिहायचं वरती, अंतर्गत मूल्यमापन भाग 1. हे झालं पेज नंबर 2. हे झालं पेज नंबर 1. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल, सर प्रत्येक पेजचं फक्त समोरून लिहायचं, मागचं पेज सोडून द्यायचं का? अजिबात सोडायचं नाही, पेजेस वाया कशाला घालवायचे. पेज नंबर 1 वर लिहिलं की लगेच पेज नंबर 2 याच्याच पाठीमाग. मी या फ्रंट पेजलाच पेज नंबर 1 म्हटलं, आता याच्याच पाठीमाग पेज नंबर 2. मित्रांनो, तुमची इतकी परेशानी झालीच नसती, कारण आम्ही एक सेपरेट छानपैकी वही तयार करतो दरवर्षी. पण आता ठीक आहे, आता पेज नंबर 2 वर काय लिहायचं, अंतर्गत मूल्यमापन भाग एक. पुढे लिहायचं विषय गणित एक किंवा मॅथमॅटिक्स एक. अंतर्गत मूल्यमापनाचे दोन भाग आहेत. पहिला भाग आहे 10 मार्काचा, भाग 1 विषय गणित 1, आणि पुढे लिहायचे गुण किती 10. आता याच्यामध्ये दोन भाग आहे. आज पहिल्या भागाला आपण सुरुवात करत आहोत, आणि याच्यामध्ये गणित 1 चे मला 5 प्रश्न घ्यायचे आहेत. किती प्रश्न घ्यायचे आहेत? 5 प्रश्न. गणित 2 चे 5 प्रश्न घ्यायचे आहेत, 5 आणि 5 10 प्रश्न घ्यायचे आहे, आणि मग आपलं भाग 1 पूर्ण होईल. चला, समजलं मित्रांनो? काही तुमची शंका असेल तर यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. हे झालं पेज नंबर 1, याच्याच पाठीमाग पेज नंबर 2 वर काय लिहिणार, अंतर्गत मूल्यमापन वर्ग 10 भाग 1 विषय गणित 1 गुण 10. किती मार्काचं काम सुरू झालेलं आहे? गुण 10, 10 गुणाचं काम सुरू झालेलं आहे. आता प्रश्न पहिला मराठी माध्यमाचे असतील तर या प्रकारे लिहा, क्रेमरच्या पद्धतीने खालील एक सामायिक समीकरण सोडवा. इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युझिंग क्रॅमर्स रूल. दोन्ही भाषेत लिहू नका, एकाच भाषेत लिहा. चला, उदाहरण 5x+3y=-11, 2x+4y=-10. आणि जे विद्यार्थी रेग्युलर अभ्यास करू लागले ना, त्यांच्या लक्षात आलं असेल की सर हे तर उदाहरण आम्हाला कुठेतरी सोडवल्यासारखं वाटतंय. पाहू बरं कुठं सोडवलंय. तुमच्या गणित 1 पुस्तकामध्ये पेज नंबर बरोबर आहे, जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांचं म्हणणं बरोबर आहे की सर हे उदाहरण आम्ही सोडवलंय, कुठेतरी सोडवलंय, बरोबर आहे. आणि याचं पेज नंबर आहे 14. गणित 1 पुस्तकामध्ये, मॅथमॅटिक्स 1 पुस्तकामध्ये पेज नंबर 14. चला, आता नंबर 1 लिहा. गिवन हा प्रश्न लिहिलेला आहे. आता उत्तर, आता काय लिहायचं आहे? उत्तर 5x+3y=-11, समीकरण क्रमांक 1. 2x+4y = -10, इक्वेशन नंबर 2. आणि मित्रांनो, आपली बोर्डाची आपण परीक्षेची तयारी होते बरं,
अंतर्गत मूल्यमापनातले दोन तीन प्रश्न परीक्षेत येणार म्हणून समजा तुम्ही 100%. म्हणून व्यवस्थित शांततेनं तयार करा. आता पुढं पहिले लिहायचा एक्स, नंतर लिहायचा वाय, नंतर लिहायचं डी. चला एकचे सहगुणक लिहा, 5, 2, 3, 4, -11, -10. -11, -10. आता पुढं नंबर एक. आता मी काढणार डी. डी लिहा, नंबर एक डी बरोबर. चला मित्रांनो एकदा कन्फर्म करतो दिसतंय का नाही, नाहीतर मी शिकवत जाईल आणि दिसणार काहीच नाही. नाही दिसतंय, ओके डी बरोबर. आणि मित्रांनो मी तुम्हाला नेहमी सांगतो की जे शोधून काढायचंय ती लाईन सोडून द्यायची. जे शोधून काढायचंय ती लाईन सोडून द्यायची. काय शोधायचं? डी. डी ची लाईन शोधून सोडून द्या. एक्स वाय 5, 2, 3, 4. चला पहिले इंग्रजी मीडियम मध्ये सांगून देतो मग मराठी मीडियम मध्ये पण सांगतो. चला याची किंमत काढा मित्रांनो लगेच. पहिला तिरपा गुणाकार 5 × 4, सेकंड 3 × 2, दोघांचं करायचं मायनस, आन्सर आलं 14. आन्सर आलं 14. आता नंबर टू, डी एक्स इज इक्वल टू. मला काय शोधायचं आहे? डी एक्स. एक्सची लाईन सोडून द्या, 3, 4. पण इथं काहीतरी लागत, मग डी आहे ना तिकडं, -11, -10. एक्सची लाईन सोडून दिली, एक्सच्या लाईनच्या ठिकाणी डीची लाईन लिहिली कारण मला डी एक्स शोधायचं आहे. चला पहिलं मल्टिप्लिकेशन, -11 × 4, 3 × -10, -44 + 30 - 14. हे झालं नंबर टू. आता नंबर थ्री, डी वाय. वायची लाईन सोडून द्यायची, एक्सची लाईन लिहून टाका, 5, 2. आता वायची लाईन सोडून दिली, 3, 4, 3, 4. मग काय लिहिणार इथं? -11, -10. चला काढा किंमत, 5 × -10, -50. दुसरं -11 × 2, -++, 11 × 22. आणि आन्सर किती आलं? -28. किती आलेलं आहे? -28. चला बोर्डाची पण परीक्षा होऊ लागली तयारी, आणि अंतर्गत मूल्यमापनाची बी तयारी होऊ लागली. चांगली गोष्ट आहे, दोन्ही काम होऊ लागले आपले. काय काय शोधलं? D = 14, DX = -14, DY = -28. मित्रांनो शांततेने लिहा, खाडाखोड करू नका. चुकीनं झालं असतं त्याच्यावर छोटासा काट मारा आणि खाली लिहा. कोणत्याही परिस्थितीत जास्त खाडाखोड करू नका किंवा करूच नका. X = dx/d - 14/14 = -1. Y = dy/d - 28/14 - 2. मराठी मीडियमचे लिहा उकल, इंग्रजी मीडियमचे लिहा सोल्युशन. X, Y −1 − 2. आणि मित्रांनो या प्रकारे आपण हे सोल्युशन शोधून काढलेलं आहे. तुमचे 5 मार्क पक्के झाले, फक्त व्यवस्थित पाहून लिहा. आणि मग आता पाहून पण व्यवस्थित लिहिता येत नसेल तर त्याला इलाज नाही शेवटी, मग शिक्षक काही करू शकत नाही आणि तुमचे मार्क कमी होतील आणि बोर्डाच्या परीक्षेत मार्क कमी होतील. मग आता क्वेश्चन नंबर टू. मित्रांनो प्रश्न नंबर एक पूर्ण झालेला आहे. आता सेपरेट पानावर प्रत्येक प्रश्नाला सेपरेट पान म्हणजे पेज नंबर तीन वर जायचं. म्हणजे पेज नंबर तीन असेल असं काही नाही, जे असेल ते. चला पुढच्या पानावर सेपरेट, प्रत्येक प्रश्न सेपरेट पानावर. सूत्र पद्धतीने खालील वर्ग समीकरण सोडवा, सॉल्व बाय फॉर्म्युला मेथड. आणि इथं राहिलेलं आहे बरोबर 0.
5m square minus 4m minus 2 equal to 0, 5m चा वर्ग वजा 4m वजा 2 बरोबर 0. आणि मित्र आता पटपट लिहितो, तुम्ही पण लिहा. चला सगळ्यात पहिले पटपट लिहितो. सो a is equal to 5, b is equal to minus 4, c is equal to minus 2, a बरोबर 5, b बरोबर वजा 4, c बरोबर वजा 2. नंबर 1, b square minus 4ac equal to, chala, what is the value of b? Minus 4, minus 4 into 5 into minus 2. Patapata lya itse mitra. Ani pahila rough madhe lya, mag fair kara. Ani he parishya madhe 100% yenare. Yene aala ta akade badlu nitin, pan yenar zarur. Formula method ne ek udaharan 3 kiwa 4 markata 100% yenar. Ani antargat mulyamapanamadhe he kiti markata prashna hai? 5 gun. Markata prashna hai ha? 5 gun. Chala. B square minus 4ac. Ata sutra. X is equal to. आता माझ्याकडून थोडंस लहान लिहिलं गेलं, मग मी तर काय करतो याला कट करणार बारीक मध्ये. बी स्क्वेअर मायनस फोर ए सी भागिले 2a एक्स बरोबर बीची किंमत अधिक वजा वर्गमुळात 56 दोन गुणिले 5. आता साईडला लिहायचं, साईडला लिहायचं वर्गमूळात 56 बरोबर 14 चौक 56, 4 इंटू 14. सो ह्याच्यात पुढे लिहायचं, एक्स इज इक्वल टू, एका खाली एक लिहा मित्रांनो, मला जागा नाही म्हणून मी बाजूला लिहिले, तुम्ही एका खाली एक लिहा. अपॉन 10, अपॉन 10, 2 प्लस मायनस 2 स्क्वेअर रूट ऑफ 14 अपॉन 10, x is equal to 2 in the bracket upon 10. परीक्षेमध्ये बरेच विद्यार्थी 2 दुणे 4 आणि 2 पंचे 10 करतात, असं करू नका कृपया करून, कारण हे ट्रेनचे डबे मायनस प्लसनं जोडलेले आहे, ते जर गुणाकार भागाकारानं जोडले तर कट होतं, नियमाचा वापर करून. आता कट होईल, 2 आणि ब्रॅकेट म्हणजे मल्टिप्लिकेशन. x इज इक्वल टू 2 प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 14 अपॉन 5. चला आता शेवट करा, शेवट करा. आता मराठी मीडियम उकल आणि इंग्रजी मीडियमचे काय लिहिते? सोल्युशन. सोल्युशन x इज इक्वल टू 2 प्लस किंवा x इज इक्वल टू 2 मायनस, आणि याला करा मराठी मीडियमचे किंवा लिहा इंग्रजी मीडियमचे ऑर लिहा, उकल किंवा सोल्युशन. झाला मित्रांनो 5 मार्काचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 2. आणि ज्याने अभ्यास केला त्याला माहिती असेल की हा प्रश्न कुठेतरी आहे, 2.4 मध्ये पहा. 2.4 मध्ये पहा, शिंका आली की भीती वाटते, कोरोना झाला काय बाबा? नाही तसं काही नाही, थंड पाणी पिलं ना खूप. चला 5m चा वर्ग पेज नंबर 43 वर 2.4 मधलं दुसऱ्यातलं चौथं उदाहरण. काही अडचण असेल तर पुस्तकाचा वापर करा. मित्रांनो आता हे पेज संपलेलं आहे, आता नवीन पानावर जायचं. एका पाठोपाठ लिहा, एका पाठोपाठ लिहा, कोणतंही पेज रिकामं सोडायचं काम नाही, फक्त प्रत्येक नवीन प्रश्नाला नवीन पेज करा. आता चला तयार व्हा क्वेश्चन नंबर 3 साठी. आणि प्रकरण कोणतं तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन नंबर 3 साठी तयार व्हा. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2 आपण कंप्लीट केलेले आहे, आता क्वेश्चन नंबर 3 नवीन पानावर, सेपरेट पानावर. दोन्ही मीडियम साठी मराठी माध्यम आणि इंग्रजी माध्यम दोन्ही लिहू नका, नाही तर तुम्हाला वाटेल दोन्ही भाषेतले डबल मार्क भेटतील. एकाच भाषेतल्या आणि लिहिण्यापूर्वी आपल्या गणित शिक्षकाशी अवश्य संपर्क करा, हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो. खालील अंकगणिती श्रेणीसाठी 19 पद काढा व पहिल्या 19 पदांची बेरीज करा, हा प्रश्न आहे 5 गुणांसाठी. फाइंड 19th टर्म ऑफ
following AP and find sum of first 19 terms. आणि जो विद्यार्थी रेग्युलर होमवर्क आणि अभ्यास करताय ना, लाईव्ह क्लास करताय, त्याला प्रश्न काही नवीन नाही, झालेला आहे प्रश्न. आता सगळ्यात पहिले 7 म्हणजे T1, 13 T2, 19 T3, T4, T5, T6 आणि माझा प्रवास कुठपर्यंत चालणार आहे, T19, T19 इथं करतो बॉक्स. मला हे शोधून काढायचं आहे T19, याला ये सुद्धा म्हणतात. चला पटपट लिहायचं, सूत्र लिहितो मी. एन बरोबर 19, ए इज इक्वल टू 7, एन बरोबर 19, डी बरोबर T2 मायनस T1, 13 मायनस 7 इक्वल टू 6. झाला एक मार्क पक्का, अर्धा मार्क फॉर्म्युल्याला, अर्धा मार्क याला, एक मार्क. आता पुढं T n पुन्हा लिहायचं काम नाही, पण लिहून टाकतो. यांच्या ठिकाणी 19, 19 ए 7, T 19 बरोबर 7 अधिक 18 गुणिले, मित्रांनो डी ची किंमत राहायची राहिली 4, नाही सॉरी डी ची किंमत 6. परीक्षेमध्ये असंच होतं बरं, कुठंतरी आपलं लक्ष डिवाइड होतं आणि मार्क जातात 6. ओके 18 × 6 = 7, 18 × 5 = 90 आणि किती तुमचं उत्तर टाका, 18 सेकंद, 18 6 जा. चला उत्तर टाका कॉमेंट बॉक्समध्ये, नुसतं लिहून घेऊ नका. 18 × 5 = 90, 18 सेकंद अष्टोदर्शे, T19 = 115. हे झालं पहिलं काम. 19 चे पद शोधून काढलेले आहे, 115 115. आता दुसरं काम राहिलं सम लिहा, नंबर 2, सम म्हणजे यस, 90 = what. सूत्र लिहा, SL = n/2 T1 + TN. पहिलं पद शेवटचं पद, n म्हणजे किती सांगा तुमचं उत्तर, युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. n बरोबर किती, T1 बरोबर किती, मी लिहितो तुम्ही उत्तर टाका. n बरोबर 19, T19 बरोबर किती, तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. मित्रांनो लिहिता लिहिता उत्तर द्या, म्हणजे बोर्डाच्या पैशाची तयारी होईल. यस 19 बरोबर 19/2, 7 + 115, 19/2. चला उत्तर काढा मित्रांनो, तुमचं माझं उत्तर मॅच होतंय का पहा. बरोबर आले का पहा, 7 × 5 = 115, 122 बरोबर आहे, 122 × 9 161 बरोबर आहे, 19 = 19, 19 × 5 = 95, 19 = 114. चला मित्रांनो एकदा उत्तर कन्फर्म करा बरं, मी लिहिलंय म्हणून लिहून काढू नका. 1231 आणि याला फ्रेम करा, याला काय करायची आहे फ्रेम, आणि एड करा, एड करा T19 = 115, S19 1301. उत्तर कन्फर्म करा मित्रांनो आणि मग लिहा, 115 122 161, 19 1 19, हच्च्याला आले करून पहा मित्रांनो, चुकायला नको. हच्च्याला आला एक आणि मित्रांनो आपलं काहीतरी चुकतंय बरं, हच्च्याला आला एकच होता तो, डायरेक्ट केलं की असंच काहीतरी होतं. मी लिहिलं तुम्ही लिहिलं, 19 1 19 1 19 6 114 आणि 115 115 9. मित्रांनो परीक्षेत सुद्धा प्रत्येक गोष्ट कन्फर्म करा आणि मग पुढे जा, कन्फर्म करा आणि मग पुढे जा. 1159 तुमचा आणि माझं उत्तर मॅच होतं आहे का, युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. चाल मित्रांनो 5 मार्काचा प्रश्न आणि या प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 3 पूर्ण केलेला आहे. आता बी रेडी फॉर द क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 स्वच्छ लिहा, खाडाखोड करू नका. एकाच पेनाने लिहा, म्हणजे एकाच पेनाने म्हणजे एकाच शाईमध्ये, ब्ल्यूने लिहिलं तर ब्ल्यूने लिहा, ब्लॅकने लिहिलं तर ब्लॅकने लिहा. परीक्षेसुद्धा एपच्या पाळा, अंतर्गत मूल्यमापन चे 20 मार्क आहेत आणि अतिशय सोपे आणि तुमच्या हातात आहेत.
फक्त व्यवस्थित लिहा. आता बी रेडी फॉर द क्वेश्चन नंबर 4. विद्यार्थी मित्रांनो, नवीन पानावर प्रश्न नंबर 4, क्वेश्चन नंबर 4 सेमी इंग्रजी माध्यमासाठी आणि मराठी माध्यमासाठी दोघांसाठी लिहिलेला आहे. फॉर इच ऑफ द फॉलोइंग एक्सपेरिमेंट राईट सॅम्पल स्पेस एन यस अँड एन ऑफ यस. पाच प्रयोग दिलेले आहेत. वन कॉइन इज टॉस्ड. खालील प्रत्येक यादृच्छिक प्रयोगासाठी नमुना अवकाश यस व एन ऑफ यस लिहा. नंबर 1, वन कॉइन इज टॉस्ड. टू कॉइन्स आर टॉस्ड. थ्री कॉइन्स आर टॉस्ड. चारचं नेवर आपल्याला तीन पर्यंतचे. वन कॉइन अँड वन डाईज आर टॉस्ड. अ डाईज थ्रोन. एक नाणे फेकले, दोन नाणे फेकले, तीन नाणे फेकले, एक नाणं व एक फासा फेकला व एक फासा फेकला. असे पाच प्रयोग लिहायचे आहेत. चला नंबर एक पहिले लिहिणार यस. यस इज इक्वल टू एक नाणं फेकले एच कॉमा टी. एन ऑफ यस इक्वल टू टू. नंबर टू यस इज इक्वल टू एच एच टी टी एच टी टी एच. एन ऑफ यस इक्वल टू फोर. नंबर थ्री यस इज इक्वल टू हा एच चौघाच्या मागं लावा एच एच टी टी एच टी टी एच. पहिले लिहा एच 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 कॉमा करा. एक दोन तीन चार. आता टी 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 टी. आता याच्यावरही लिहून टाका टी एच एच कॉमा टी 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 कॉमा टी एच टी कॉमा टी टी एच. एन ऑफ यस बरोबर एन ऑफ यस बरोबर 8. एन ऑफ यस बरोबर 8. आता पुढं नंबर चार यस बरोबर वन कॉइन अँड वन डाय. कॉइन म्हणजे एच टी आणि डाय म्हणजे लिहायचं आहे असं लिहायचं. आता यसचा नंबर लावा एच वन एच टू एच थ्री एच फोर एच फाईव्ह एच सिक्स एच सिक्स एच सिक्स टी वन टी टू कॉमा करायचा मित्रांनो. टी थ्री टी फोर टी फाईव्ह. याला पुसूनच टाकतो ना, गोंधळ कशाला करता. एच फाईव्ह एच फाईव्ह एच सिक्स टी वन टी टू टी थ्री टी फोर टी फाईव्ह टी सिक्स. एन ऑफ यस बरोबर हे 6 आणि हे 6 12. आता वन डाय इज थ्रोन. येतं लय सोपं आहे. वन डाय वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स. एन ऑफ यस इक्वल टू 5. झाले 5 मार्क पक्के. अंतर्गत मूल्यमापनाची पण तयारी होईल आणि बोर्डाची पण तयारी होईल. एक दोन मार्काचं याच्यातलं येणारच आहे. चला मित्रांनो, आपण 4 प्रश्न पूर्ण केलेले आहेत. आता नवीन पानावर प्रश्न नंबर 5. चला विद्यार्थी मित्रांनो, मॅथ वनच आपला शेवटचा प्रश्न आहे. अंतर्गत मूल्यमापनाचे 2 भाग आहेत. आपला पहिला भाग चालू आहे. या पहिल्या भागामध्ये आपण मॅथ वनचे 5 प्रश्न आणि मॅथ टूचे 5 प्रश्न पूर्ण करणार आहोत. नंतर भाग 2 मध्ये आपण एमसीक्यू घेणार आहोत. नंतर पाहूते क्वेश्चन नंबर 4 आपण पूर्ण केलेला आहे. आणि तुमच्या लक्षात आलं असेल की क्वेश्चन नंबर 3 सुद्धा आपल्या पुस्तकातलाच होता. पेज नंबर 66 3.2 क्वेश्चन नंबर 4 थोडासा बदल केलेला आहे. आता हा पण क्वेश्चन आपल्या पुस्तकातलाच आहे. थोडासा 5 उदाहरण वाढवलेलं आहे. 2.5 मध्ये क्वेश्चन नंबर 4 पेज नंबर 50. हा तर आपल्या कागदावर लिहायचं काम नाही, तुम्हाला हे समजण्यासाठी कोणत्या तरी एका भाषेत लिहा. की आपल्याला आता नंबर 1 वर काय दिलेलं आहे 0 अँड 4. आपल्याला तयार करायचं क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहून टाका.
लिहून टाकाय, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा बीटा इक्वल टू झिरो. आणि हे आपल्याला पाचवी उदाहरणाला कामाला येणार आहे. आता पहिलं उदाहरण अल्फा इज इक्वल टू झिरो, बीटा इज इक्वल टू फोर. पहिले करा ॲडिशन करा. साईडवर अवलंबून आहे, कधी ॲडिशन होईल कधी सबट्रॅक्शन होईल. आता मल्टिप्लिकेशन करा, झिरो इंटू फोर. तुमचं उत्तर काय आहे यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. चला आता मी समीकरण तयार करतो, एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस किती लिहायची सांगा मित्रांनो, झिरो. इथं सुद्धा झिरो इक्वल टू झिरो, एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स प्लस झिरो लिहायचं काम नाही. क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालं, एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स इक्वल टू झिरो. आता दुसरं, थ्री आणि मायनस टेन, अल्फा इज इक्वल टू थ्री, बीटा इज इक्वल टू मायनस टेन. आणि पहिले ॲडिशन करा, थ्री मायनस टेन, जे साईन असेल ते लिहावं लागेल, प्लस असेल तर प्लस, मायनस असेल तर मायनस. आणि दोघांच्या साईडवर डिपेंड आहे, ॲडिशन करायची का सबट्रॅक्शन करायची. पण म्हणायला आपण काय म्हणणार, ॲडिशन करा. पण कधी कधी सबट्रॅक्शन होऊ शकेल. आता इथं सबट्रॅक्शन होईल, प्लस थ्री मायनस टेन. तुमचं उत्तर युट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. अल्फा बीटा इज इक्वल टू थ्री इंटू मायनस टेन इक्वल टू मायनस थर्टी. चला आता इथं पुन्हा एक्स स्क्वेअर पुन्हा पुन्हा लिहायचं काम नाही. एक्स स्क्वेअर मायनस इन द ब्रॅकेट सांगा, इथं किती लिहू मायनस सेवन, इथं किती लिहू मायनस सेवन, एक्स प्लस मल्टिप्लिकेशन मायनस थर्टी इक्वल टू झिरो. ब्रॅकेट सॉल्व करा, मायनस इंटू मायनस प्लस सेवन एक्स प्लस इंटू मायनस मायनस थर्टी इक्वल टू झिरो. चला तुमचं आणि माझं उत्तर मॅच होतंय का, यूट्यूबच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. तिसरं, अल्फा इज इक्वल टू वन बाय टू मायनस वन बाय टू, वन बाय टू. बीटा इज इक्वल टू मायनस वन बाय टू. चला ॲडिशन करा, वन बाय टू मायनस वन बाय टू. प्लस असेल प्लस लिहा, मायनस असेल मायनस लिहा, दोन्ही संख्या सेम आहे. दोघांचं सबट्रॅक्शन केलं, ॲन्सर झिरो आलं. चला मल्टिप्लिकेशन करा आणि तुमचं आणि माझं उत्तर मॅच होतं का पहा. प्लस इंटू मायनस मायनस, वन वन जा वन, टू टू जा फोर. चला आता ॲन्सर लिहा, एक्स स्क्वेअर मायनस झिरो एक्स प्लस. ब्रॅकेट सोडायचं नाही कारण मायनस आलेलं आहे ना, इथं सुद्धा ब्रॅकेट करून घेतला. एक्स स्क्वेअर मायनस झिरो एक्स म्हणजे झिरो लिहायचं काम नाही. प्लस इंटू मायनस मायनस, एक्स स्क्वेअर मायनस वन बाय फोर इक्वल टू झिरो. चला आलं तिसऱ्याचं उत्तर, काय अवघड नाही. चौथ्याचं तुम्ही पण काढा मी पण काढतो आणि उत्तर मॅच होते का पा. चौथं आणि पाचवं सोडवा पटापट. चौथं डायरेक्टच घेऊ ना, अल्फा इज इक्वल टू चौथं, बीटा इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू. झालं, कोरड्याची पण तयारी झाली आणि ही पण तयारी झाली. प्लस मायनस कट, टू प्लस टू फोर. मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन आणि कोणत्या सूत्रात बसलं, ए मायनस बी ए प्लस बी म्हणजे ए स्क्वेअर, ए स्क्वेअर म्हणजे टू स्क्वेअर, मायनस बी स्क्वेअर म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ फाईव्ह स्क्वेअर. फोर मायनस स्क्वेअर स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कट झालं, राहिलं किती फाईव्ह मायनस वन. किती आलं आन्सर, मायनस वन. चला आता व्हॅल्यू ठेवून टाका, लिहायच्या व्हॅल्यू आता पटपट. एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस, इथे ॲडिशन किती आली बरं, फोर, आणि मल्टिप्लिकेशन किती आलं, मायनस वन. एक्स स्क्वेअर मायनस फोर एक्स मायनस वन इक्वल टू झिरो. चला चौथ्याचं उत्तर आलेलं आहे. आता शेवटचंच राहिलेलं आहे, शेवटचं राहिलेलं आहे पाचवं. हे मात्र मी मनानं तयार केलं आहे, हां पुस्तकात चारच आहे, पुस्तकात चारच आहे, पाचवं मी मनानं तयार केलं. अल्फा इज इक्वल टू मायनस वन, बीटा इज इक्वल टू मायनस थ्री आहे, आपण मायनस वन लिहितो, मनाचा कारभार चालत नाही. चला
पटापटात तुम्ही पण उत्तर काढा मित्रांनो, म्हणजे आपली बोर्डाची तयारी होईल. मायनस इंटू मायनस प्लस. चला आता काय प्रश्न उत्तर काय काय होईल इथंच लिहू का? नाही हे पुसतो, हे पुसतो याला. एकदाच लिहायचं बरे, पुन्हा पुन्हा लिहायचं काम नाही याला. एक्स स्क्वेअर मायनस इक्वल टू झिरो. इथं काय आलं? ॲडिशन सबट्रॅक्शन मायनस फोर. इथं काय आलं? थ्री किंवा प्लस थ्री. एक्स स्क्वेअर मायनस इंटू मायनस प्लस फोर एक्स प्लस इंटू प्लस प्लस थ्री इक्वल टू झिरो. पाच वर्ग समीकरण, पाच क्वाड्रेटिक इक्वेशन आपण तयार केले आणि आपलं उत्तर मायनस वन मायनस थ्री. दोन्ही मायनस घेतले, दोन्ही प्लस घेतले, एक प्लस एक मायनस, एक प्लस एक मायनस, सगळ्या टाईपचे उदाहरणं कव्हर झाले. आलं लक्षात मित्रांनो? या प्रकारे आपण मॅथ वनचं पाच प्रश्न पूर्ण केलेले आहेत. आता आपल्याला एक पान सोडून पुढच्या पानावर लिहायचं. विषय मॅथमॅटिक्स टू, गणित दोन, ज्योमेट्री भूमिती आणि त्याच्यातला प्रश्न नंबर एक. काय लिहायचं आहे? प्रश्न नंबर एक नवीन पानावर. नवीन पानावर वरती हेडिंग काय द्यायचं? विषय गणित दोन भूमिती, इंग्रजी माध्यम सब्जेक्ट मॅथमॅटिक्स टू ज्योमेट्री. आणि त्याच्या खाली लिहायचं आता क्वेश्चन नंबर एक. काय लिहायचं? क्वेश्चन नंबर एक. चला तयार आहो मित्रांनो पुढच्या व्हिडिओसाठी. पुढच्या व्हिडिओसाठी नाही, याच व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे क्वेश्चन नंबर वन ज्योमेट्री.